बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात संगुगी आणि बेविनकोपा या गावात जोडणारा ब्रिज पाण्याने वाहून गेलाय. उद्घाटनापूर्वी हा मार्कंडेय नदीवर बांधलेला ब्रिज जोरदार पावसाच्या प्रवाहाने वाहून गेल्याची घटना घडली. सुमारे 5 कोटी रुपये खर्च करून हा ब्रिज बांधला होता. मागील 5 महिन्यांपासून बांधलेला हा ब्रिज पहिल्याच पावसात वाहून गेलाय. ब्रिजचं अद्यापही बांधकाम सुरू असून पावसाचे पाणी आणि नदीचे पाणी ओलांडून हा पूल जातोय. ब्रिजचं काम लो क्वालिटीचं सामान वापरून बांधण्यात आल्यामुळे सांगण्यात आलंय. कंत्राटदारांवर कारवाई होईल का अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.